पुण्याप्रमाणेच मुंबईतही मतदार यादीतून नावं गायब होण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज या प्रकरणी ईशान्य मुंबई मतदारसंघामधले भाजपचे उमेदवार किरीट सोमय यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुलुंड पोलीस ठाणा आणि निवडणूक निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच या सगळ्या घोळामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. बीजेपीचे उमेदवार आहे किरीट सोमय्या, हे लेखी निवेदन दिले आणि त्या लेखी निवेदनमध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे की मतदार यादीमधून काही मतदारांचे नाव डिलीट झालेले आहेत. त्यामुळे त्या तक्रारीमध्ये त्यांनी कॉन्फरन्सची म्हणजे इतर कट कारस्थान आणि इतर काही गुन्हा होतो आहे अशा प्रकारची तक्रार दिलेली आहे. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी किरीट सोमय यांची बातचीत केली आहे. मतदार यादीतून नावं गायब झाल्याप्रकरणी किरीट सोमय यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. कुठल्या प्रकारची तक्रार आहे, काय संदर्भात, या संदर्भात कारवाई करून घेण्याचे आश्वासन दिलेलं आहे पोलिसांनी? आता हे ठरवून केलेलं कटकारस्थान आहे. एनसीबीच्या मंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या तहसीलदारांशी मिळून हजारो नावं जे महायुतीचे समर्थक असेल प्रत्येक मतदारसंघात हजारो नावं वगळणं आणि बोगस नावं वाढवणं, या संदर्भात मी गेले वर्षभर इथला जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी काहीही करेक्टिव्ह मेजर घेतले नाही. म्हणून आज IPC यांच्या अंतर्गत सेक्शन 22 अंतर्गत क्रिमिनल कॉन्स्पिरसी अँड क्रिमिनल निग्लिजन्सच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये कुणाचा हात असल्याचं तुम्हाला वाटतं? हो, शरद पवार, अजित पवार. शरद पवार ज्यावेळी सांगतात डबल वोटिंग, त्या अनावधानीने थोडं केलेलं स्टेटमेंट आहे. सगळीकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल होत आहेत, परंतु निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका घेतं आणि काय कारवाई करतं, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर काय कारवाई करतं, हेच महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.